दोनच दिवस महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये, दोन दिवस महत्त्वाचे. कुठले? एक म्हणजे ज्या दिवशी आपण जन्माला आलो तो, आणि दुसरा दिवस कुठला महत्त्वाचा, आपण जन्माला का आलो हे ज्या दिवशी लोकांना समजेल ना तो दिवस महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. मी पुन्हा रिपीट करतो, मी जन्माला कधी आलो हा दिवस महत्त्वाचा आहेच, पण मी जन्माला का आलो हे ज्या दिवशी मला कळेल तो दिवस आणखीन महत्त्वाचा आहे. मग सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलं, तुम्ही का आला. सद्गुरू म्हणतात, प्रश्न विचारा का आला ते. सद्गुरू म्हणतात की हे जी चैतन्य शक्ती व्यक्त झाली ती कशाला व्यक्त झाली? आनंदाचा स्वाद घेण्यासाठी, आनंद भोगण्यासाठी त्यांनी व्यक्त रूप धारण केलं. कोणी? परमेश्वरांनी म्हणा किंवा चैतन्य शक्तीनी. हे जी उपाधी धारण केली, हे जे व्यक्त रूप धारण केलं, हे कशासाठी? आनंदाचा स्वाद घेण्यासाठी. तुम्ही म्हणणार कशावरनं, पुन्हा प्रश्न येणार कशावरनं, बरोबर आहे. प्रश्न विचारा तुम्ही, सगळ्या प्रश्नाची उत्तरं आमच्याकडे आहेत. तुम्ही जर निसर्गामध्ये बघितलं सगळीकडे, तर सगळीकडे आनंद वाटणं चालू आहे. आनंद वाटणं प्रत्येक ठिकाणी आनंद वाटणं चाललेलं आहे आणि आनंद लुटणं चाललेलं आहे सगळीकडे. सूर्यप्रकाशरूपाने आनंद वाटतो आहे. समुद्र ढग बनून पावसाच्या रूपाने तुम्हाला गोड पाणी देतो आहे आणि आनंद वाटतो आहे. सगळेजण आनंद, वृक्ष झाडं तुम्हाला आनंद वाटत आहेत. झाड तर एकदम विलक्षण गोष्ट आहे, ते तुम्हाला सगळं काही देत असतं, स्वतः काहीच वापरत नाही, स्वतः फक्त ते तयार करत राहतं, तयार करत राहतं. ही तयार करण्याची पद्धत पण किती विलक्षण आहे. आणि ते फक्त फळं, फुलं, सावली सगळं काही तुम्हाला देत असतं आणि तुम्हाला आनंदाचं उधळण करत असते. खरं म्हणजे आपणसुद्धा आनंदीच असतो हा एक पुढला विवेक आहे. सद्गुरूंनी अध्यात्मातला एक अजून एक विवेक सांगितला, ते म्हणजे काय? खरे म्हणजे आपण आनंदीच असतो, पण आपणच आपल्याला दुःखी करतो. सगळं नवीन वाटतं ना, तर नवीन वाटणारच. तुम्ही म्हणणार आम्ही आनंदी काय, आमच्याकडे दुःख भरलेलं आहे, तुम्ही आनंदी काय म्हणता. आपण खरे आनंदीच असतो, पण आपण आपल्याला दुःख निर्माण करत असतो. हे बघा, आता सद्गुरू नेहमी एक उदाहरण देतात की आपल्याला जे देवाने दिलं आहे ना सगळं, एवढं सुंदर शरीर दिलं आहे, हे शरीर आहे ना, हे जे जे काही करतं ना त्याच्यातनं आनंद व्यक्त करत असतं, आनंदाचं उत्सर्जन करत असतं, आनंदाचं प्रक्षेपण करत असतं. उदाहरण देतो, तुम्ही डोळ्यांनी पाहता, हा एवढा निसर्ग पाहायला मिळतो आपल्याला, सर्वजण पाहायला मिळतात आपल्याला, हा आनंद आहे ना की नाही? ते तुम्हाला कधी कळतं माहिती आहे? जेव्हा तुमच्या डोळ्याचं कॅटरॅक्ट ऑपरेशन होतं, आतून भीती वाटत असते, ऑपरेशन जर सक्सेसफुल नाही झालं आणि जर डोळ्याला दिसायला बंद झालं तर काय होईल, तेव्हा छातीत धडकी भरते, धडकी. तोपर्यंत डोळ्याचं महत्त्व होतं का आपल्याला? तोपर्यंत डोळ्याचं महत्त्व नव्हतं आपल्याला. आपण पाहतो, सहज पाहतोय, त्यामुळे त्याचं महत्त्व नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय ना, चालतो, हे खरं आनंदाचं लक्षण आहे. आनंद आपण पाळायला लागलं की बघा, पाय जेव्हा मोडतो ना आणि जेव्हा एक महिना प्लास्टरमध्ये घरी राहायला लागतं ना, तेव्हा पायाचं महत्त्व कळतं आणि आपण चालू शकतो हा आनंद आहे याचं साक्षात्कार होतो आपल्याला. लक्षात ठेवा, डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर साक्षात्कार काय होतो? अरे पाहणं म्हणजे किती आनंद आहे, पाहायला मिळतो. अरे मग इतके दिवस तुला काय मिळत नव्हतं, इतके दिवस तुम्हाला मिळत होतं पण त्याची किंमत नव्हती, कारण आहे ना त्याची किंमत नाही. आहे त्याचा विसर कायम आणि नाही त्याच्या मागे आपण लागत असतो, नाही त्याच्या मागे. म्हणून एका देलकानीजीने म्हटलं एकीकडे, आय वॉज अनहॅपी वेन आय हॅड नो शूज, आय हॅड ब्ल्यूज म्हणजे मी दुःखी होतो वेन आय हॅड नो शूज, अंटील अपॉन अ टाईम आय सॉ अ मॅन हू हॅज नो लेग्ज. जोपर्यंत मी माणूस बघितला नव्हता की ज्याला पाय नाही आहेत, जेव्हा मी बघितलं तेव्हा मला पाय आहेत ह्याचा मला आनंद झाला. इतके दिवस मला शूज नाही म्हणून मी जरा दुःखी होतो, पण जेव्हा मला कळलं अरे मला पाय तरी आहेत, देवाने सुंदर पाय दिलेले आहेत, तेव्हा मी आनंदी झालो. म्हणून आपण नेहमी काय करतो, नेहमी खाली बघत असतो, खाली बघत नाही आपण नेहमी वरती बघत असतो. आपल्यापेक्षा
जास्त श्रीमंत कोण आहे, आपल्यापेक्षा गाड्या कोणाकडे जास्त आहेत ह्याच्याकडे आपण बघतो. म्हणजे आपण नेहमी काय करतो, आपण वरती बघतो आणि डिप्रेस होतो. डिप्रेस जरा खाली बघायला शिका म्हणजे इम्प्रेस व्हाल. आपण जेव्हा वरती बघतो लोकांकडे, आपल्यापेक्षा वरचढ लोकांकडे बघतो, तेव्हा आपण डिप्रेस होतो. अरे मला हे मिळालं नाही आहे. खाली बघा म्हणजे इम्प्रेस व्हाल. काय इम्प्रेस व्हाल? अरे माझ्याकडे एवढं तरी आहे. आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवता 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 हाव आणि धाव याच्यामध्ये माणूस शेवटी थकतो आणि एक दिवस मरतो. त्याची हाव आणि धाव कधी संपतच नाही. एक बेडरूम जागा एक बेडरूम मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, थोडे दिवसात त्याला कंटाळा येतो. यात एक बेडरूममध्ये काय आहे बघा, दुसरीकडे दोन बेडरूम आहे, त्याच्याकडे तीन बेडरूम आहे. असं करता करता तो लोन काढतो, तो लोन फेडतो, हे करता 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 तो एक दिवस वर जातो. सगळं ठेवूनच वर जातो बिचारा. सगळ्या दोन बेडरूम तीन बेडरूम सगळ्या खाली ठेवतो आणि वरती जातो. खरं म्हणजे तुमच्याकडे किती बेडरूम्स आहेत, किती रूम्स आहेत, त्याच्यापेक्षा घरामधल्या लोकांच्या मनामध्ये एकमेकाविषयी किती रूम आहे याला जास्त महत्त्व आहे.